राजीनामा घेतला जातो, मात्र एका एपीआय दुर्मिणीच्या अधिकाऱ्याचा राजीनामा घेतला जात नाही. तब्बल 9 वेळा सभागृहात तहकूब केला जातो. हा अधिकारी सभागृहापेक्षा आणि मंत्र्यापेक्षा मोठा आहे का? आता असंच वाटतंय की बिचारे संजय राठोड, ठीक आहे, काय चूक झाली असेल नसेल जे काय असेल ते तपासात येईल, त्यांच्या क्लिप असतील नसतील, पण त्यांचा मात्र राजीनामा हा घेतला जातो. ते मंत्री असतात तरी त्यांचा राजीनामा घेतला जातो. आणि त्याचवेळी एपीआय वाझे यांना मात्र पूर्ण आशीर्वाद दिला जातो, कारण संजय राठोड हे सरकारला हलवू शकत नाही, सरकारला घालवू शकत नाही. एपीआय वाझेंजवळ निश्चित असं काहीतरी आहे की ते सरकारला हलवूही शकतात आणि घालवूही शकतात.